महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडल की 3 अक्टूबर 2021 से महामंडल को राज्य शासन में विलीनीकरण और वेतन श्रेणी निश्चित करने की मांग को लेकर पूरे राज्य में महामंडल की राज्यव्यापी हड़ताल जारी है। इस हड़ताल में लगभग 84 लोगों की मृत्यु हो चुकी है। इससे राज्यव्यापी आंदोलन में गोंदिया आगर चालक वाहन एवं यात्रिक विभाग भी सम्मिलित है। इस हड़ताल में अभी तक 84 लोगों की मृत्यु होने के बावजूद भी शासन का इस ओर ध्यान नहीं है। सरकार शराब किराना माल की बिक्री का प्रस्ताव पारित करने में व्यस्त है। इस हड़ताल में गोंदिया आगर के कर्मचारियों का मनोबल बढ़ाने के लिए लातूर के भाजपा जिलाध्यक्ष ज्योतिराव शिंदे पाटिल ने गोंदिया आकर कर्मचारियों से भेंट की और उनकी मांग BCA न्यूज चैनल के माध्यम से सरकार के सामने रखी। गेल्या 90 ते 95 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रभर माझ्या एसटीच्या भातर कर्मचाऱ्यांनी आपल्या विलीनीकरणाची आणि न्याय हक्काच्या लढाईसाठी 250 आगारासमोर अशाच पद्धतीने आझाद मैदान तयार करून आपल्या विलीनीकरणाची आणि न्याय हक्काची लढाई लढत आहेत। पण साहेब, मला एक या ठिकाणी सांगायला थोडं दुःख वाटतं की या गेंड्याची कातडी पांघरलेल्या राज्य सरकारला मात्र या कर्मचाऱ्याची व्यथा जाणून घेण्यासाठी सध्या वेळ नाही। मला एक सांगा, गेल्या 90 ते 95 दिवसापासून हे एसटीचे कर्मचारी आपल्या विलीनीकरणाची आणि आपल्या रोटीसाठी लढा देत आहेत, पण या ठिकाणचे परिवहन मंत्री अनिलजी परब साहेब हे मात्र या कर्मचाऱ्याच्या विलीनीकरणाचा मार्ग तर लांबच सोडा, पण यांच्यावर कारवाईचा बडगा सुरुवातीपासून उगारायचं काम या ठिकाणच्या निगरघट्ट परिवहन मंत्र्यांना केलेलं आहे। मला सांगा साहेब, मेस्म्यासारख्या कारवाईचा प्रकार या ठिकाणी या कर्मचाऱ्यावर करून पाहिला। मेस्मा हा साहेब पुनावर लावला जातो। जे काही देशद्रोही आहेत, जे काही आतंकवादी आहेत, जे काही उग्रवादी आहेत, अशा प्रकारच्या लोकांवर मेस्मा लावला जातो। स्वतः अनिलजी परब साहेब ॲडव्होकेट आहेत, त्यांनी थोडं कायद्याची माहिती घ्यावी आणि माहिती घेऊन आज आपणच म्हणता की मेस्मा आपल्यावर का लागू शकत नाही। ज्यावेळेस हेच सरकार विरोधी वातावरण होतं, त्यावेळेस हेच सरकार म्हणायचं की एसटीच्या कर्मचाऱ्यावर मेस्मा लागू शकत नाहीत, हे राज्य सरकारमध्ये विलीन नाहीत। आज साहेब तुम्ही या खात्याचे परिवहन मंत्री आहेत आणि तुम्हीच आज या कर्मचाऱ्यावर मेस्मा लावण्यासाठी का निघालात, या ठिकाणचं दुर्दैव आहे या राज्याचं। मला या ठिकाणी साहेब आपल्याला गोंदिया से BCA न्यूज के लिए अभिषेक भटनागर के साथ हर्षद चूटे की रिपोर्ट।